जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि आरपीआय आठवले गट युतीचे उमेदवार विजयी होणार. आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाचा पनवेल आणि उरण तालुक्यात भारतीय जनता पक्षाला जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना आरपीआय डेमोक्रॅटिकचे जिल्हा अध्यक्ष महेश साळुंके यांनी रविवारी जाहीर पाठिंब्याचे पत्र दिले. त्यामुळे युतीच्या उमेदवारांचा विजय होणारच अशा भावना नागरिकांकडून व्यक्त होताना दिसत आहेत. आंबेडकरी चळवळीतील दिवंगत नेते माजी आमदार टी एम कांबळे आणि त्यांचे चिरंजीव कनिष्क कांबळे यांच्या विचारसरणीने चालणाऱ्या आरपीआय पक्षाने भाजपला जाहीर पाठिंबा दिलाय. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी पाठिंब्याचे पत्र देते समयी मनोज कांबळे, अमित वाघमारे, समाधान कांबळे, अमोल भालेराव, फिरोज शेख, निलेश कांबळे, संदीप भोजने, अमिना शेख, पार्वती ढोके, अनिता ढोके, आशा ढोके, कल्पना घाडगे, नवशीन शेख, रेणुका कांबळे यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया टी एम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली असलेलं हे कनिष्क कांबळे यांचं नॅशनल यूथ फेडरेशनचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक ह्या पक्षानं माननीय श्री कनिष्क कांबळे साहेबांच्या सहीनं श्री साळुंके यांच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पक्षाला पनवेल आणि उरण दोन्ही तालुक्यामध्ये आता ज्या सुरू झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका आहेत त्यामध्ये त्यांनी जाहीर पाठिंबा व्यक्त केलेला आहे आणि त्याबाबतीत त्यांनी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया ह्या पक्षाचं पाठिंब्याचं पत्र हे आज आपल्याला सुपूर्द केलेलं आहे. मी त्यांचा आभारी आहे, मी त्यांना धन्यवाद देतो की तुम्ही चांगला निर्णय घेतलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाचं पनवेलवरून दोन्ही तालुक्यात सर्व उमेदवारांचं जोरानं काम करणं भारतीय भाजपा आरपीआय युतीचं असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्यांना मी धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना योग्य तो न्याय सन्मान मित्रपक्ष म्हणून आम्ही आमच्याकडनं जरूर देऊ असं त्यांना आश्वासन देतो.